नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भरपूर सेवेकरी खास करून नवीन सेवेकरी नेहमी प्रश्न विचारतात की जपमाळ करताना कोणते नियम पाळावे तर मित्रांनो आज आम्ही अशा काही चुका सांगणार आहेत जे भरपूर भक्त माळेने नामजप करताना करत असतात तर मित्रांनो ह्या ज्या चुका आहेत त्या चुकूनसुद्धा करू नका नाही तर जपमाळेचे पुण्यफळ तुम्हाला मिळणार नाही तुमची सेवा ही व्यर्थ जाईल तर मित्रांनो आपण मंत्रजाप करत असताना खास करून माळेने जेव्हा आपण मंत्रजाप करत असतो तेव्हा कधी कधी आपण असेच खाली बसून मंत्रजाप करतो किंवा आपल्या घरात काही नसते जे आपण खाली टाकू आणि मग त्यावर बसून आपण मंत्रजाप करू परंतु ही चूक कधीच करू नका मंत्रजाप करताना नेहमीच काहीतरी आसन घ्यावे आणि त्यावरच बसून मंत्रजाप करावा मित्रांनो काहींना सवय असते जप करण्याआधी किंवा जप झाल्यानंतर जपमाळ ही चुकून ते खाली ठेवून देतात म्हणजे जमिनीवर ठेवून देतात जपमाळ ही खूप पवित्र असते तिला एकतर भिंतीवर टांगून ठेवावी किंवा एखाद्या डब्बीमध्ये ठेवावी माळेला कधी जमिनीचा स्पर्श होता कामा नये मित्रांनो तिसरी चूक तर प्रत्येक व्यक्तीच करत असतो तुम्हीही करत असाल किंवा केली असेल ती म्हणजे जपमाळ करताना इकडे तिकडे बघणे किंवा घरात कोणाला तरी इशाऱ्याने काहीतरी सांगणे आणि इकडे मंत्रजाप करत राहणे ही सगळ्यात मोठी चूक असते जेव्हाही आपण मंत्रजाप करतो माळेने मंत्रजाप करतो तेव्हा एकतर डोळे बंद करून घ्यावे नाहीतर स्वामींच्या मूर्तीकडे फोटोकडे बघावे आणि इकडे तिकडे कोणाकडेच लक्ष देऊ नये आता एक खूप महत्वाचे म्हणजे जपमाळ करताना तुम्ही माळ कुठे धरतात मी काहींना बघितले आहे की ते माळ जमिनीवर ठेवून मनी ओढतात काही मांडीवर ठेवून मनी ओढतात तर मित्रांनो माळ करण्याचा एक नियम आहे तो म्हणजे माळ ही आपल्या नाभीच्या म्हणजे पोटाच्या खाली जायला नको आणि आपल्या नाकाच्या वर जायला नको म्हणजे पोट आणि नाक यातल्या अंतरामध्येच आपण माळ धरावी माळ करताना कधीच वाकून झुकून माळ करू नये माळ करताना जसे आपण ध्यान करतो तसे बसावे आपली पाठ ही ताट ठेवावी मान सरळ दिशेत ठेवावी आणि मग जपमाळ करावी तर मित्रांनो मंत्र जाप करताना ह्या चुका कधीच करू नका नाहीतर मंत्रजापाचा पुण्य फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही तर मित्रांनो ही माहिती मित्रा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद